आणि इकडे कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झालाय ज्ञानेश्वर म्हात्रे यांना वीस हजार सातशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिलाय बाळाराम पाटील यांना नऊ हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली विजयानंतर म्हात्रे यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये ज्ञानेश्वर मात्र यांचा विजय झालेला आहे आणि त्यांचा परिवार आता आपल्याबरोबर या ठिकाणी पत्नी स्नेहल म्हात्रे त्यांची या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत मॅडम काय म्हणाल पहिल्याच फेरीमध्ये ज्ञानेश्वर विजय विजय झालेला आहे तर होणार आम्हाला माहितीच होतं कारण सरांची मेहनतच एवढ्या वर्षांची आहे की ज्यासाठी शिक्षकांनी आज हे सरांना निवडून दिलेलं आहे आणि आज फक्त शिक्षक सरच आमदार झालेले नाही आहेत तर त्याबरोबर सर्व आमचे शिक्षक बंधू सर्व आमदार झालेले आहेत आणि मला खूप अभिमानाचं वाटतं हे हीच विजयाची संधी ज्ञानेश्वर होती त्यांचा पराभव झालेला होता गेल्या वेळी पराभव झाला म्हणजे की मतांची विभागणी झाली मोतेसरांना मतं थोडी वाटली गेली कडू सरांना वाटली गेली त्यामुळे जो शिक्षक नसलेला माणूस तिथे निवडून गेला आणि त्या त्या पदाचा त्यांनी सहा वर्षात काही उपयोगही केला नाही शिक्षकांचे कोणते प्रश्नही सोडवले नाही पण आता सर आल्यावर आपण बघायलाच वर्षात किती बदल झालेला असेल तो स्वतः शिक्षक निवडणुकीमध्ये हाच मुद्दा त्यांनी उचलला होता याचाच फायदा झाला त्यांना याचा फायदा तर झालेलाच आहे पण सरांनी आतापर्यंत जी कामं केलेली आहेत त्याच्या जोरावर शिक्षकांनी त्यांना हे निवडून दिलेलं आहे आपल्याबरोबर त्यांची मुलगी आहे काय बोलशील बेटा पप्पांचा विजय झालेला आहे ऑब्व्हियसली मला हे माहिती होतं पहिले की विजय त्यांचाच होणार आहे कारण त्यांनी आजपर्यंत जेवढे काम केलेत त्यां ते बघून हे, हे मी आधीच डिक्लेअर केलेलं की तुम्हीच जिंकणार आहे मी त्यांना म्हणजे जेव्हापासून ते उभे होते ना तेव्हापासूनच बोलायची की जिंकणार तर तुम्हीच कारण शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच पाहिजे आणि मला खूपच प्राऊड फील होत की आ, मी त्यांची डॉटर आहे करून वगैरे सो परिवार आहे आनंदी आहे गेल्या वेळेला ज्ञानेश्वर म्हातारे साहेबांचा या ठिकाणी पराभव झालेला होता मात्र या वेळेला त्यांनी आहे तो विजय मिळालेला आहे आणि तोही पहिल्याच फेरीमध्ये विजय मिळालेला आहे कॅमेरामॅन अनिल सनगरेसह विनायक पटेल एबीपी बी माझा नवी मुंबई एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट